आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खोपरीत विजयादशमी निमित्त श्री अंबाबाई दर्शनास भक्तांची गर्दी. श्री अंबाबाई देवीची महिषासुर मर्दिनी रूपात पूजा. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. नवरात्रीच्या नव्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तगण, भाविक, महिला आज देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून गर्दी करत आहेत. हुपरीची आई अंबाबाई ही महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाते. आई अंबाबाईचे वास्तव्य 1800 शतकाच्या उत्तरार्ध झाले आहे. देवीचे माहेर घर म्हणून हातकणंगले तालुक्यातील चंदूरगाव हे ओळखले जाते. चंदूरगावात पंचगंगा नदीपात्रामध्ये आई अंबाबाईचे दर्शन झाले अशी आख्यायिका आहे. आई अंबाबाईची यात्रा माघ वैद्य अष्टमीला असते. पालखी सोहळा दसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा होतो. आईच्या सेवेसाठी हुपरीतील 12 बलुतेदार आणि सेवेकरीही त्यांच्या पद्धतीने सेवा करीत असतात. आई अंबाबाईच्या कृपेने हुपरीचे नाव चांदी व्यवसायासाठी भारतात प्रसिद्ध झाले आहे. दरबारी गोंधळी समाजाचे सेवक सुदर्शन खाडे, संभाजी खाडे, बाबासाहेब गोंधळी, अरविंद गोंधळी, बाळासो गोंधळी, सुरेश गोंधळी, विकास भादुरे तसेच देवीची पूजा अर्चा करण्यासाठी श्रीराम स्वामी, राजेश स्वामी, गणेश स्वामी आदींनी सर्व परिवारासह पूजाविधी धार्मिक पद्धतीने साजरा केला.